ॐ सहना भवतु सह नो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्तिः शान्ति शान्ति सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिम् विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुन्तं समस्तजनकल्याणि निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम् सद्गुरु ब्रह्म ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जन जननी देवांची अधिक मासाच्या पर्वावरती आपण चिंतन करत आहोत चिंतन मालिकेतील आजचा दहावा दिवस आहे आज भगवान कृष्ण परमात्मा आपल्याला धृती या विषयाविषयी सांगणार आहे धैर्य या विषयाविषयी आपल्याला सांगणार आहेत भगवान त्याआधी म्हणाले की अं तीन प्रकारच्या बुद्ध्या आहेत तीन प्रकारची बुद्धी म्हणजे तीन प्रकारचे निश्चय मागील प्रवचनामध्ये आपण बुद्धी कशाला म्हणतात मन कशाला म्हणतात अहंकार कशाला म्हणतात चित्त कशाला म्हणतात याचं चिंतन केलं त्यामध्ये बुद्धी म्हणजे तत्र निश्चयात्मिका बुद्धी निश्चय घेणारी डिसिजन मेकिंग कॅपेबिलिटी असणारी जी आहे त्याला बुद्धी असं म्हणतात निश्चय मग आपण त्यामध्ये पाहिलं सात्विक बुद्धी तामसिक बुद्धी राजसिक बुद्धी सात्विक बुद्धी म्हणजे ज्याला भेद कळतो अशा प्रकारची जी प्रवृत्तींच निवृत्ती कार्या भया भयाभये बंधम मोक्षमच या व्यक्ती ती सात्विक बुद्धी राजसिक बुद्धी ज्याला फरक कळत नाही अ यथावत विजानाती दुसरं म्हणजे त्या संबंधाने दुसरं काहीतरी जी जाणते तिला राजसिक बुद्धी म्हटलंय आणि तामसिक बुद्धी अधर्म धर्म मन्यते जे किंवा धर्माला अधर्म धर्मम अधर्मम जे धर्म आहे जे करण्या आहे त्याला करण्या अयोग्य असं जी समजते तिला म्हणतात अशा प्रकारे गुणत स्त्रीविदम शृणू गुणांनी तीन तीन प्रकारांनी यांचं वर्णन केलेलं आहे आता हे तीन गुण नक्की काय आहेत हे आपण थोडस समजून घेऊया सात्विक रजसिक तामसिक हे तीन गुण मिळून ही संपूर्ण पृथ्वी संपूर्ण सृष्टी बनलेली आहे अशी कुठलीही वस्तू किंवा अशी कुठलीही कुठलाही पदार्थ नसेल की ज्यामध्ये सात्विक रजसिक तमसिक गुण नाहीत सगळ्यांमध्ये आहेत उदाहरणार्थ सत्व गुण म्हणजे समजा हा मोबाईल असेल तर या मोबाईलच जे ज्ञान आहे हा मोबाईल आहे हा या मोबाईलच्या ज्ञानाबद्दल जी काही चर्चा केली जाते त्याला सात्विक गुण म्हणतात सत्वा संजायते ज्ञानम त्या सत्वा गुणामुळे आपल्याला ज्ञान मिळत असत रजसिक गुण म्हणजे काय त्याचा त्याचं कार्य काय आहे क्रिया या मोबाईलच्या द्वारे अनेक क्रिया होतात किंवा या मोबाईलवरती सुद्धा अनेक प्रकारच्या क्रिया होतात त्या क्रिया होण्याला कारण असेल राजसिक गुण म्हणजे ज्ञान सात्विक गुणाचं कार्य क्रिया रजसिक गुणाचं कार्य आणि ह्या पदार्थाला जे जडत्व आहे हे, हे जडत्व असण्याचं कारण म्हणजे तामसिक गुण आहे तामस तमस तामसिक गुणाचं कार्य जर काय असेल तर जडत्व पदार्थत्व त्याला येतं त्या पदार्थत्वाला तामसिक गुण असं म्हणतात फार सोपा आहे कुठल्याही गोष्टीचं व्यक्तीचं वस्तूचं ज्ञान आहे म्हणजे सत्वगुण त्या ठिकाणी आहे त्या वस्तूमध्ये क्रिया होतात म्हणजे राजसिक गुण त्याच्यामध्ये आहे आणि त्या वस्तूला एक आकार एक जडत्व पदार्थत्व असल्यामुळे तामसिक गुण ही त्याच्यामध्ये आहे असं ह्या सत्व रजस्तम हे तीन गुण तीन गुण सगळीकडे सगळ्यांमध्ये व्याप्त आहेत मग काही ठिकाणी सत्वाचं सामर्थ्य जास्त असेल काही ठिकाणी रजसिक सामर्थ्य जास्त असेल काही ठिकाणी तामसिक सामर्थ्य जास्त असेल म्हणजे काय समजा एका कमिटीमध्ये तीन लोक आहेत प्रेसिडेंट वाईस प्रेसिडेंट आणि तिसरं आहे चेअरमन प्रेसिडेंट वाईस प्रेसिडेंट आणि तिसरा आपण सेक्रेटरी घेऊया हे तिघं एकत्र असतात कुठलंही कार्य करत असताना एक तिघं एकत्र असतात पण काय होतं कधी कधी प्रेसिडेंट म्हणतो हेच केलं पाहिजे कधी कधी वाईस प्रेसिडेंट म्हणतो नाही ना नाही आपण हेच करूया कधी कधी तिसरा जो आहे सेक्रेटरी तो म्हणतो तुम्ही दोघांनी बाजू लावा मी जे सांगतोय माझ्या अनुभवातून जे सांगतोय ते तुम्ही करा मग कधी कधी प्रेसिडेंट ताकदवान होतो ओव्हर पॉवरिंग असतो त्यावेळी सत्वगुण त्याला आपण म्हणूया कधी कधी वाईस प्रेसिडेंट रजोगुण पॉवरफुल असतो त्यावेळी बाकी दोघ कमी असतात अशा प्रकारे तिन्ही गुण कायम एकत्र असतात ज्याप्रमाणे आपण एखादी दोरी बघितलं तर तीन दोऱ्यांनी मिळून एक अशी दोरी तयार होते मग ते दिसताना एक दिसते पण तिन्ही दोऱ्या दोरे, तिन्ही दोऱ्या एकमेकांना कॉइल सारख्या गुंडाळलेल्या असतात तद्वत सात्व रजस आणि तमस हे तिन्ही गुण सगळ्या गोष्टींमध्ये आहेत मग ते ज्ञानामध्ये असो मग ते कर्त्यामध्ये असो मग ते कर्मामध्ये असो मग ते बुद्धीमध्ये असो किंवा मग ते धृतीमध्ये असो so, अशा प्रकारे भगवान आपल्याला तीन तीन प्रकारांनी एक एक वस्तूच आपल्याला ज्ञान करून देतात एका एका विषयाचं ज्ञान आपल्याला भगवान करून देतात आतापर्यंत भगवंताने ज्ञान कर्म कर्ता या प्रकारे तीन तीन प्रकार सांगितले आता बुद्धी सांगून झालेली आहे धृती या शब्दाच या कॉन्सेप्टचं <coughs> विश्लेषण आता भगवान करतात काय होत निश्चय करणं अवघड जातं सगळ्यात पहिला सात्विक बुद्धी धारण करणं आणि सात्विक बुद्धीच्या जोरावरती निश्चय करणं अवघड जात कठीण जात आणि घेतलेला निश्चय त्या निश्चयावरती ठाम राहणं हे त्याही पेक्षा अवघड आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण जो विचार केल्यानंतर निर्णय घेतो सात्विक बुद्धीने जो निर्णय घेतो तो खूप उत्तम असतो कधी कधी तो लोकांना अजिबात पटत नाही लोक त्या दृष्टिकोनातून विचार करत नाही अशा वेळी आपण घेतलेल्या निर्णयावरती ठाम राहणं यालाच धैर्य म्हणतात आणि बुद्धीला निश्चयाला जोपर्यंत धैर्य नसेल तोपर्यंत घेतलेला निर्णय यशस्वी करण्यासाठी लागणारं भांडवल किंवा सामग्री आपल्याला मिळत नाही म्हणून धैर्य भगवान बुद्धीच्या नंतर एक्सप्लेन करतात तर चला पाहूया आता आपण सात्विक धैर्य कशाला म्हणतात धृत्या धृत्या धारय ते मनः प्राणेंद्रिय क्रिया योगे नाव्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थ सात्विकी धृत्या मनः क्रिया योगे नाव्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थ सात्विकी सात्विक धृतीचं वर्णन करतात भगवान भगवान म्हणतात की अंतर्मुख आपली का एकदा बुद्धी झाली अंतर्मुख आपले का इंद्रिय झाले त्या अंतर्मुख इंद्रियांना थांबून ठेवण्याची ताकद तिला भगवान धृती म्हणतात पहिला आपण अर्थ पाहूया आणि मग आपण त्याचा त्याचं चिंतन करूया अं या धृत्या ज्या धृतीच्या द्वारे मन प्राण इंद्रिय क्रिया धारयते ज्या धृतीच्या द्वारे ज्या ताकतीच्या द्वारे ज्या बळाच्या द्वारे मन प्राण आणि इंद्रिय यांच्या क्रिया यांच्या हालचाली धारण केल्या जातात कंट्रोल केल्या जातात थांबवल्या जातात वश केल्या जातात त्या धृतीला सा धृती ही सात्विकी ती सात्विक धृती आहे आणि ती धृती कशी आहे योगेन अव्यभिचारिण्या ती धृती जी आहे ती अष्टांग योगाला अनुसरण करणारी आहे ती धृती जी आहे त्या ज्या अनेक योगशास्त्रातील प्रॅक्टिसेस स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस आहेत त्याला अव्यभिचार करणारी आहे म्हणजे क्षम दम यम नियम उपरम अतितीक्षा यासारख्या सगळ्या गोष्टींना घेऊन चालणारी जी धृती आहे योगेन अव्यभिचारिण्य अशा प्रकारची जी धृती आहे धारण शक्ती आहे त्या धारण शक्तीला सात्विक धृती असं सा भगवान म्हणतात म्हणजे काय मन प्राण इंद्रिय यांच्या क्रिया ज्या अं धारण शक्तीने मनुष्य त्यांना कंट्रोल करतो रेग्युलेट करतो अशा प्रकारच्या धृतीला सात्विक धृती असं म्हणतात आता पहा विचार करूया आपण म्हणजे ज्या निश्चयाच्या द्वारे, द्वारे मन प्राण आणि इंद्रिय यांच्या क्रिया ज्या आहेत या वश केल्या जातात म्हणजे त्याच्या सांगण्यावरतीच या सगळ्या क्रिया चालतात असा जो आहे त्याला आपण अशी जी धृती आहे तिला सात्विक धृती त्या धैर्याला सात्विक धैर्य असं म्हणूया पहा आपल्या मनाचं कार्य मन हे कार्य करत बुद्धी हे कार्य करते सगळे कार्य करतात मन तर या मनालाही कंट्रोल करण्यासाठी जी विचार आवश्यक आहेत किंवा ज्या प्रक्रिया ज्या क्रिया आवश्यक आहेत त्या क्रियेंना आपण धृती म्हणतो रमण महर्षी असं म्हणतात की मन आणि प्राण बघा मन आणि प्राण हे दोन एका फांदीला असणाऱ्या एका फांदीला असणाऱ्या दोन छोट्या छोट्या फांद्या आहेत मन आणि प्राण हे एका फांदीला असणाऱ्या दोन छोट्या छोट्या फांद्या आहेत आपण जर प्राणाला आवरलं समजा हा प्राण आहे हे मन आहे आणि ह्या दोन फांद्या आहेत आपण जर प्राणाला आवरलं तर मन आपोआप आपल्या कंट्रोल मध्ये आपल्या वशामध्ये येत म्हणजे तुम्ही दोन मिनिटं श्वास घेऊ नका मन विचार करायचं थांबून जात का तर मन आणि प्राण यांचं संयोग आहे हे दोन्ही एकाच फांदीला असल्यामुळे एक फांदी ओढली का दुसरी फांदी आपल्या आपोआप आप हातामध्ये येते मनाच्या आणि प्राणाच्या क्रिया यांना सुद्धा रेग्युलेट करण्याचं काम व्यवस्थित चालवण्याचं चा काम ज्या विचारांवरती अवलंबून आहे त्या विचारांना आपण त्या धैर्याला आपण सात्विक धृती असं सा म्हणतो माऊली असं म्हणतात की सूर्य उगवल्यानंतर म्हणजे या सगळ्या प्राण या सगळ्यांच्या ज्या क्रिया आहेत जसं नऊ प्रकारचे दहा प्रकारचे वायू आपल्या शरीरामध्ये आहे असं वेदांत सांगत अं अं प्राण अपान व्यान उदान समान हे पाच मुख्य वायू आहेत या मुख्य वायूंमुळे आपल्या सगळ्या क्रिया होतात माझा हात हा उठतोय कारण की वायू समान रूपाने या शरीरामध्ये आहे माझा प्राण चालू आहे कारण की तोच वायू प्राण रूपाने कार्य करतो माझं पचन चालू आहे कारण की अपान वायू हा योग्य काम करत आहे हे सगळ्या ज्या क्रिया आहेत या क्रिया आपण धृतीच्या द्वारे रेग्युलेट किंवा आपण त्यांचं काय शब्द आहे मराठी फंक्शन त्यांना आपण योग्य प्रकारे कार्यान्वित करू शकतो एक योग्य प्रणालीमध्ये आपण त्यांना बांधू शकतो त्याला धृती असं म्हणतात माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यानंतर चोरांसकट चौर्य कार्य जे सकत, आहे चोरी करण्याचं जे कार्य आहे त्याच्या सकट सगळ्या अंधाराचा नाश होतो तद्वत धृती ती आहे की जी आल्यानंतर मन प्राण इंद्रिय या सगळ्यांच्या क्रिया थांबून जातात माऊली म्हणतात वारा व्हायला लागल्यानंतर सोसाट्याचा वारा व्हायला लागल्यानंतर ढग शिल्लक राहत नाही तद्वत ही धृती आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपल्या क्रिया ह्या ढगासारख्या थांबून जातात माऊली म्हणतात अगस्ती ऋषी समोर आल्यानंतर जसा समुद्र हा मौन धारण करतो तद्वत धृती सात्विक धृती जर आपल्याकडे आली आपण तिला डेव्हलप केलं तर सात्विक धृतीच्या आधारावरती आपण मन प्राण इंद्रिय यांच्यावरती विजय मिळू शकतो माऊली म्हणतात सूर्य विकासिनी कमळ आहे हे सूर्यासमोर प्रकट होतं पण चंद्रविकासिनी कमळ आल्यानंतर जसं ते मिटत तसं सात्विक धृतीचा उदय झाल्यानंतर ह्या सगळ्या क्रिया ह्या मावळतात काय सुंदर उदाहरण दिलंय माऊली म्हणतात की हत्ती वनामध्ये डोलत डोलत चाललेला आहे आणि तेवढ्यात पुढे सिंहाची डरकाळी ऐकतो मग तो उचललेला पाय आहे तो उचललेला पायही तो खाली ठेवत नाही इतका तो सिंहाला घाबरतो अशा प्रकारे सात्विक धृतीला मन प्राण इंद्रियांच्या क्रिया इतक्या घाबरतात की त्या वशीभूत होऊन जातात माऊली असं म्हणतात योगाच्या द्वारे आपल्या शरीरामध्ये असणारे सगळे वायू व्या प्राण अपान व्यान उदान समान धनंजय असे अनेक प्रकारचे वायू आहेत हे सगळे वायूंना एकत्र करून सुशुमनेमध्ये आपण जेव्हा जातो सुशुमना जी नाडी आहे योगशास्त्रातील अतिशय महत्वाची जेव्हा त्या नाडीमध्ये आपण सगळ्या प्राणांना घेऊन जातो त्यावेळी सगळ्या क्रिया ह्या निवांत शांत होतात माऊली म्हणतात सात्विक धृती ती आहे की ज्या ठिकाणी मन हे बुद्धीला फॉलो करत मन हे बुद्धीच्या पाठीमागे जाऊन लपत म्हणजे जसं बुद्धी सांगेल तसं मन ऐकत सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणून ते म्हणतात की मन जिंकल्यानंतर जग जिंकल्यासारखं आहे मन जिंकणं म्हणजे काय मनाने बुद्धीचं ऐकणं सात्विक बुद्धीचं ऐकणं म्हणजे मन जिंकणं आहे समजा आपली बुद्धी म्हणते की मी आता रोज पाच ओव्या एक अभंग पाठ करायला पाहिजे झोपताना मी विष्णू नाम म्हणायला पाहिजे पूजा करताना गणपती अथर्व शीर्ष म्हटलं पाहिजे अशा प्रकारे बुद्धी म्हणते मन म्हणते हे एवढं सकाळी सकाळी गणपती अथर्व शीर्ष झोपायच्या वेळेला असं जे मन बुद्धीच्या विरुद्ध असतं काय बुद्धी म्हणते हे करावं मन म्हणतं काय करून फायदा आहे असं नाही सात्विक धृती ती आहे ज्या धृतीमध्ये मन हे वशीभूत झालेलं असतं आणि ते वशीभूत झालेलं मन हे बुद्धीच ऐकत असा खूप मोठा प्रश्न आहे समाजामध्ये की कोण कौन कोणाचं ऐकतं आपण जर म्हटलं लहान मुलं ऐकतात का लहान मुलं कुठे ऐकतात किती सांगा ऐकत नाही तरुण मुलं ऐकतात का तरुण मुलं तर कोणालाच जुमानत नाही म्हातारी माणसं ऐकतात का म्हातारी माणसं तर ते म्हणतात आम्ही तुमच्यापेक्षा जास्त पावसाळी बघितलेले आहेत आणि अंत तो गत्वा आपल्याला असं पाहायला मिळतं कोणच कोणाचं ऐकत नाही एवढंच नाही तर आपणही आपल्या मनाचं ऐकत नाही मग सगळ्यात मोठ जर काही अचीवमेंट जीवनामध्ये असेल विजय जर कुठला असेल तर आपल्या मनाने आपल्या बुद्धीच ऐकणं हा सगळ्यात मोठा विजय आहे आपण हजारो लोकांना फॉलो करतो इंस्टाग्राम असू द्या फेसबुक असू द्या हजारो लोकांना फॉलो करतो पण आपलं मन आपल्या बुद्धीला फॉलो करतं का विचार करण्यासारखी गोष्ट आहे मग सात्विक धृती ती आहे ज्यामध्ये आपल्या मनाला बुद्धीचं वळण लागतं बुद्धी जे म्हणेन ते मी करेल बुद्धी जर म्हटली सकाळी लवकर उठायचे मी उठेन बुद्धी जर म्हटली की रात्री हे हे खायचं नाही बाहेर ते ते खायचं नाही तर मी खाणार नाही याला म्हणतात सात्विक धृतीच्या द्वारे मनावरती विजय मिळवणं आणि अष्टांग योगे -पुर आहे योगेन अव्यभिचारिण्य याचं विश्लेषण करताना माऊली असं म्हणतात की अष्टांग योगाचा तो पुरेपूर फायदा घेतो कसं बसण्यापासून ते आपले जे वायू आहेत त्यांना कशा प्रकारे कार्यान्वित करायचं त्यांच्यावरती कसा विजय मिळवायचा ओंकाराला कस मूळ चक्रापासून ते आज्ञाचक्रापर्यंत न्यायचं हा सगळा जो अभ्यास आहे योगाचा यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार प्रा धारणा समाधी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी या सगळ्यांचा अभ्यास करत करत सगळ्या इंद्रियांवरती इंद्रियांच्या क्रिया आहेत त्यावरती बरोबर मनावरती विजय मिळवणं म्हणजे सात्विक धृती आहे भगवान म्हणतात राजसिक धृतीचं वर्णन करतात भगवान यया तु धर्म कामार्थान धृत्या यतेर्जुन प्रसंगे न फी पार्थ राजसी यया तू धर्म कामान धृत्या धार्जुन फलाकांक्षी फलाकाक्षी पार्थ पाथराजसी आवली म्हणतात राजसिक धृती ती आहे ज्या धृतीच्या द्वारे यया धर्म काम अर्थ हे जे पुरुषार्थ आहेत या पुरुषांना या पुरुषार्थांना धारण जी शक्ती करते त्याला आपण राजसिक धृती असं म्हणूया या, या धर्म काम अर्थान धृत्या धारयते येते ज्या धैर्याने आपण धर्म अर्थ काम मोक्ष यासारख्या पुरुषार्थांना धारण करतो आणि प्रसंगेन फलाकांक्षी म्हणजे वेळ पडल्यानंतर फलाकांक्षी त्या सगळ्या धृती जी आहे आपली ती आपल्याला धर्म अर्थ काम यांच्याकडून फलाची अपेक्षा करते म्हणजे फळाची इच्छा असलेला मनुष्य अति आसक्तीमुळे ज्या धारण शक्तीने धर्म अर्थ काम मोक्ष यांना धारण करतो त्याला धृती असं म्हणतात म्हणजे धर्म अर्थ काम यांच्याकडून आपण फलाशा फलेच्छा करतो त्या धृतीला राजसिक धृती असं म्हणतात पहा धर्म धर्मामध्ये चार प्रकार आहेत एक आहे वर्णाश्रमानुसार अस एक आहे सामान्य धर्म म्हणजे अहिंसा सत्य सदाचार हा सामान्य धर्म आहे म्हणजे तुम्ही हिंदू असा मुसलमान असा ख्रिश्चन असा कोणीही असा तुम्हाला सामान्य धर्म हा पालन करावा लागेल दुसरा आहे विशेष धर्म म्हणजे तुमचं वर्ण आणि आश्रम यानुसार तुम्हाला प्राप्त झालेला जो धर्म आहे त्याला विशेष धर्म म्हणतात म्हणजे तुम्ही जर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या वर्णांपैकी किंवा ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास या आश्रमांपैकी ज्या वर्ण आणि आश्रमामध्ये असाल त्या वर्णाश्रमानुसार यथोचित कर्म करणे याला आपण धृती अं विशेष धर्म असं म्हणतो तिसरा आहे परधर्म म्हणजे दुसऱ्याचा धर्म आणि तिसरा आहे परमधर्म भगवंताला स सर्व भावाने शरण जाणं हा परमधर्म आहे आत्मतत्वाची प्राप्ती करून घेणं हा परमधर्म आहे मग ह्या सगळ्या चारी प्रकारच्या धर्म करत असताना काहीतरी फळाची अपेक्षा करतो त्याला म्हणतात प्रसंगेन फलाकांक्षी आणि या धर्माच्या द्वारे काहीतरी अपेक्षा करणं त्या अपेक्षा करणाऱ्या धृतीला धारण शक्तीला आपण राजसिक धृती म्हणतो पुढे धर्म अर्थ अर्थ म्हणजे पैसे पैशाच्या अपेक्षेने आपण निश्चय केलेल्या बुद्धीला जी धारण शक्ती आपण बळ देतो सपोर्ट देतो पुष्टी देतो त्या धारणशक्तीला धृती असं म्हणतात आणि काम चांगल्या किंवा वाईट इच्छा या चांगल्या किंवा वाईट इच्छांना वाईट इच्छांद्वारे केलेला जो निश्चय आहे त्या निश्चयाला पुष्टी देणारे विचार धारण शक्ती म्हणजे राजसिक धारणा आहे आणि परधर्म तर आपण स्वीकारू नये माऊली म्हणतात किंवा भगवंत म्हणतात श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्म स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह स्वतःचा धर्म कसाही जरी असला तरी परधर्मामध्ये आपण रथ होऊ नये आपण आपल्याच धर्मामध्ये राहावं फार गोड उदाहरण माऊली देतात दुसऱ्याची बिल्डिंग बघून आपण आपले साधी झोपडी पाडू नये तसं स्वतःचा धर्म जसा असेल त्या धर्माचं पालन करत आपलं जीवन व्यतीत करावं माऊली म्हणतात आणि परमधर्म म्हणजे काय सर्व व्रज अहम सर्व सर्वपापेभ्यः मोश्या मा माशुच हा सगळ्यात मोठा परमधर्म आहे मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काहीतरी त्याच्या मनामध्ये आकांक्षा असते फलाकांक्षा असते आणि ती फलाकांक्षा मनात धरून तो धर्म अर्थ काम मोक्ष यांचं पालन करतो धारण करतो त्या धृतीला आपण राजसिक धृती म्हणूया माऊलींनी फक्त छोटस भाष्य केलेलं आहे कर्मरूपी भांडवल चौपट होईल म्हणजे आपण जे कर्म करत आहे त्याच्यातून आपल्याला चारपट फळ मिळणार आहे अशा प्रकारची मनात विचार धारण करून जो कर्म करतो आणि त्या विचारधारणेला त्या धारण शक्तीला आपण राजसिक धृती असं म्हणतो आता माऊली तामसिक धृतीचं वर्णन आपल्या पुढे करतात यया स्वप्न भयम शोकं विषाद मदमेच नविंचती दुर्मे धृतस्सा पाथतामसी यया स्वप्न भयम शोकं विषाद मदमेच नविंचती दुर्मे धृतसाथ तामसी दुर्मेधा सुरुवातीपासून आपण पाहूया या, या ज्या धैर्याच्या द्वारे ज्या धारण शक्तीच्या द्वारे स्वप्नम म्हणजे झोप भयम भीती शोकम काळजी विषा शोकम विषादम काळजी आणि दुःख विषाद दुःख मदम उन्मत्तपणा न विमुंचती त्या दुर्मेधा वाईट बुद्धीचा असणारा असा असा अशी जी धृती आहे त्या धृतीला धारणशक्तीला आपण तामसिक धृती असं म्हणतो म्हणजे ज्या विचारांच्या द्वारे ज्या धारणशक्तीच्या द्वारे आपल्याला झोप भीती काळजी दुःख उन्मत्तपणा सोडत नाही अर्थात आपण त्यांना धारण करून राहतो त्या धृतीला तामसिक धृती असं म्हणतात माऊली पहिल्यांदा या धृतीवरतीच प्रश्न करतात की हिला धृती तरी का म्हणायचं कारण की हि तर चांगल्या प्रकारे नाही असंच चिंतन माऊलींनी मागेही केलं होतं माऊली म्हटले की ह्याला गुण तरी का म्हणायचं तर हे फक्त आडनावापुरतं गुण आहे तसं या ठिकाणी तामसिक प्रकारच्या धारणेला धृती तरी कशाला म्हणायचं हे सांगताना माऊली म्हणतात जसा कोळसा हा काळेपणाने बनलेला आहे तसे तसे ही तामसिक धृती तामसिक गुणामुळे बनलेली आहे म्हणून तिला आपण तामसिक तामसिक धृती म्हणतो ज्याप्रमाणे माऊली म्हणतात राक्षसांना पुण्यजन हे नाव असत माऊली म्हणतात पुण्यजन हे कोणाला म्हणतो आपण राक्षसांना म्हणतो मग खरं तर ते राक्षस आहेत पण ते फक्त आडनावापुरते पुण्यजन आहेत खरं तर त्यांच्याकडे असं काही नाही पुण्य Uh, करणारे ते जन अशा प्रकारचा अर्थ नाही पण त्यांना पुण्यजन म्हणतात तद्वत या तामसिक धृतीला किंवा तमाला गुण असं म्हणतात या तमोगुण असतानाही याला तामसिक धृती असं म्हटलेलं आहे कारण की फक्त नावापुरतं आहे माऊली म्हणतात की मंगळ हा गृह मंगळ शब्दाचा अर्थ काय कल्याण हा मंगळ शब्दाचा अर्थ आहे ज्याच्यामुळे कल्याण होतं पण हा मंगळ जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये आला तर तो त्याच्या आयुष्याची वाट लावून टाकतो त्याचं लग्न होत नाही कारण की त्याच्या ग्रहा त्याचा मंगळ असतो मग नावापुरता फक्त मंगळ आहे पण तसं पाहिलं तर ते अमंगळ आहे तसं नावापुरतं ही धृती आहे पण खरं पाहिलं तर ही तामसिक धृती आहे असं म्हणतात माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे वाईट कर्म करणाऱ्याला दुःख कधी सोडत नाही पाप करणाऱ्याला ता, दुःख कधी सोडत नाही कारण की पापस्य फलम दुःखम पुण्यस्य फलम सुखम असा असताना जसं पाप करणाऱ्याला दुःख कधी सोडत नाही तस हा जो ताम तामसिक धृती असणारा माणूस आहे याला आळस कधी सोडत नाही जोप स्वप्नम माऊली म्हणतात जस धोंडा आहे आणि त्या धोंड्याचा कठीणपणा कधी धोंड्याला सोडत नाही तद्व धन आणि देह यांच्या प्रेमामुळे भय कधी त्याला सोडत नाही स्वप्नम झोप भयम भीती जसं धोंड्याचा कठीणपणा सोडत नाही धोंडा तसं या माणसाचाही अं जी है, है, भीती आहे भय आहे कशामुळे धन आणि देहाच्या प्रेमामुळे असणारी भीती त्याला सोडत नाही म्हणून त्याला भयम असं म्हटलेलं आहे त्या धृतीला भयम माऊली म्हणतात कृतज्ञाकडून जसं पाप कधीच जाऊ शकत नाही कृतज्ञ कृतघ्न जो माणूस आहे त्याच्याकडून पाप कधीही जाऊ शकत नाही तद्वत हा तामसिक धृती असणारा माणूस हा कायम आयुष्यभर शोक आणि खेद करत राहतो माऊली म्हणतात की जसं कृतज्ञ माणसाला पाप सोडत नाही तसं या त्रा तामसिक माणसाला कधीही दुःख सोडत नाही शोक सोडत नाही पुढे माऊली उदाहरण सांगता ज्याप्रमाणे लसूण आहे लसूण हा सर्व गुण संपन्न आहे पण एक अवगुण त्याच्यामध्ये आहे दुर्गंध घाण ती दुर्गंधी कधी त्या लसणाला सोडत नाही तद्वत हा शोक या तामसिक धृती असणाऱ्या माणसाला कधीही सोडत नाही माऊली म्हणतात एखादा रोगी आहे तो औषध घेत आहे आणि तो पथ्यही पाळतोय तरीही त्याला रोग कधी सोडत नाही तद्वत माणसाला सुद्धा ही धृती तामसिक धृती असणाऱ्या माणसाला कधीही शोक सोडत नाही तसं त्याच्या मरेपर्यंत शोक हा त्याच्या मनामध्ये राहतोच खेद हा त्या तमस्थ व्यक्तीला कायम राहतो माऊली म्हणतात मद देखील त्याच्यामध्ये गुर्मी उर्मी जी आहे ही कायम राहते ज्याप्रमाणे अग्नीमध्ये उष्णता कायम राहते अग्नि कधी उष्णतेला टाकतो का नाही टाकत तस कधीच अं मध राज तामसिक वृत्ती असणाऱ्या माणसातून अहंकार मद कधी निघून जात नाही माऊली म्हणतात खानदानी जो सर्प असतो सर्प असतो तो कधीही वैर टाकत नाही तद्वत कधीही तामसिक माणूस तामसिक धृती असणारा माणूस कधीही मदाला टाकत नाही माऊली म्हणतात शरीर आणि काळ हे कायम एकत्र राहतात कधीही काळ शरीराला सोडून राहत नाही तस मद सोडून कधीही तामसिक धृती राहत नाही किंवा तामसिक धृती असणाऱ्या माणसाला कधीही मद सोडत नाही म्हणून भगवान म्हणतात न विमुंचती भयम स्वप्नम शोकम विषादम मदम न मुंचती त्या धृतीला भगवान तामसिक तामसी द्वितीय असं म्हणतात पुढे भगवान वर्णन करतात आता तीन प्रकारच्या सुखांचं अतिशय महत्वाचं महत्वाचा, महत्वाचा विषय आता आपल्या पुढे येत आहे आपण याला सविस्तर उद्या पाहूया आता फक्त श्लोकाचं पठन करूया सुखम त्विम त्रिविध शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते च निगच्छती सुखं द्विदानीं त्रिविधं मे भरतर्षभ अभ्या अभ्यासाद्रमते च निग्छती तीन प्रकारचं सुख भगवान सांगणार आहे त्याचा विचार आपण उद्या करूया आता कोठे धावे मण आता कोठे धावे मण तुझे चरण देखी निया तुझे चरण देखी मिया भागे क्षीण गेला भागेला क्षीण गेला, भाग गेला, गेला। अवघाला आनन्द अवघाझाला आनन्द भाग क्षीण गेला प्रेम रसे बैसली मीठी प्रेम बैसली मीठी अवडीलाठी मुखासी अवडीलाठी मुखासी भाग गेला क्षीण गेला तू का म्हणे आम्हा जोगे तू का म्हणे आम्हा जो गे तू का म्हणे आम्हा जोगे विठ्ठल गो गे खरे माप विठ्ठल गो गे खरे माप वाग गेला क्षीण गेला वाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद अवघा झाला आनंदू अवघा झाला आनंदो बाग गेला क्षीण गेला तुका म्हणे आम्हा जोगे तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप विठ्ठल घोगे खरे माप विठ्ठल घोगे खरे माप भाग गेला क्षीण गेला भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद अवघा झाला आनंदो भाग गेला क्षीण गेला आ भाग गेला क्षीण गेला ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेवतुकाराम तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ननदेवराम तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ननदेव तुकाराम पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलीी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय कुंडलिवरदार विठ्ठल पूर्णमदः पूर्णमद पूर्ण पूर्णमुदच्यते पूर्णस पूर्णमादाय पूर्णशिष्ये ओ शा हरि ओम श्री गुरुभ्यो नम हरी हि ओ